मान्यवर प्रमुख पाहुणे सत्कारमूर्ती श्री कोकुलवार सर आणि या सेवापूर्ती गौरव सोहळ्यास खास आमच्यासाठी वेळात वेळ काढून उपस्थित असलेल्या सर्व बंधू भगिनींना माझा नमस्कार. आज आपण सर्वजण या ठिकाणी सेवापूर्ती गौरव सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित आहात. गेली कित्येक वर्ष ज्ञानदानाचे कार्य करणारे श्री कोकुलवार सर सेवानिवृत्त होत आहे. त्यांच्या या सेवापूर्ती सोहळ्यात माझे मनोगत आपल्या समोर मांडते आहे. कसं बोलू काय बोलू सुचत नाही मला, कसे दिवस निघून गेले कळलेच नाही मला. आज सरांचा सेवापूर्तीचा सदिच्छा समारंभ. सेवापूर्ती हा दिवस आज ना उद्या आपल्या प्रत्येकाच्याच जीवनात येणार आहे. जे टाळता येत नाही त्याचा आनंदाने स्वीकार करण्यातच शहाणपण असते. सरांचे अनेक विद्यार्थी आज समाजात डॉक्टर, इंजिनियर, सरकारी कर्मचारी, अधिकारी म्हणून वावरत आहेत. सरांनी विद्यार्थ्यांसाठी तन, मन व प्रसंगी धन लावून कार्य केलेले आहे. केवळ नोकरी म्हणून त्यांनी ही जबाबदारी पार पाडलेली नसून आपले जीवन ध्येय समजून आपली सेवा पूर्ण केलेली आहे. कुठलीही शाळा, कॉलेज ही फक्त दगड विटांची इमारत नसते, तर त्या शाळेचे शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी हे त्या शाळेचे खरा आत्मा असतात. आदरणीय सर म्हणजे एक संघर्षशील व्यक्तिमत्व, उत्तम संघटन शैली, आदर्श शिक्षक, प्रशासनाची जाण असणारे कुशल मुख्याध्यापक, अशा अनेक भूमिका आयुष्याच्या रंगमंचावर साकारणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व. गेल्या अनेक वर्षात शाळेच्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. आज त्यांचे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रामध्ये चमकत आहे. मनानं दिलदार, बोलणं दमदार, वागणं जबाबदार, कामात खबरदार आणि नेतृत्व शानदार असे सर्वसमावेशक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे आपले सर. जिथे कमी तिथे आम्ही या उक्तीप्रमाणे त्यांचं वागणं आहे. सरांचा स्वभाव रसाळ फणसासारखा, वरून काटेरी पण आतून गोड. नोकरीमुळे परिवाराला, स्वतःला, समाजाला, नातेवाईकांना आपली इच्छा असूनही वेळ देता येत नाही. आणि या जगातली सर्वात महत्वाची संपत्ती म्हणजे काय आहे तर ती म्हणजे वेळ. आणि ती यापुढे सरांजवळ असणार आहे. या वेळेचा उपयोग ते समाजकार्यासाठी करतील, कारण त्यांना समाजकार्याची फारच आवड आहे. काम हेच सर्वस्व, वर्क इज वर्कशीप. मी परीस कसा असतो हे पाहिलेले नाही, पण तुमच्या परीस स्पर्शाने माझ्या जीवनाचे सोने झाले आहे. आजपर्यंत देवाकडे खूप काही मागितलं आणि आश्चर्य म्हणजे देवाने सर्व काही मला तुमच्या रूपात दिलं. पण माझ्यासाठी तुम्ही माझं जग आहात. तुमच्यासारखा जोडीदार सापडायला भाग्य लागतं. तुम्हाला भेटले आणि स्वतःशीच नव्याने ओळख झाली. तुमच्या सोबतच खऱ्या अर्थाने मी जीवन जगायला शिकले. मला स्वतःला मी भाग्यशाली समजते, कारण तुम्ही माझं जीवन आणि जगणं सुंदर केलं. आयुष्याच्या प्रत्येक प्रसंगात आपण माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलात, त्यामुळेच माझं जीवन सुखकर झाले. ह्याच जन्मी काय, पुढच्या 7 जन्मात मला तुम्हीच माझ्या आयुष्याचा जोडीदार म्हणून हवाय. 30 वर्षाची सेवा तुम्ही पूर्ण केली. तुम्ही आपल्या दोन्ही मुलांना स्वावलंबी व स्वाभिमानी बनवलं. हीच आपल्या आयुष्याची सर्वात मोठी कमाई आहे. उर्वरित आयुष्य आपण मुलांसाठी व स्वतःसाठीही जगूया. त्यांना फक्त मार्गदर्शन करू आपण, अडचण नाही व्हायचंय आपल्याला. आपण आपले जीवन जगायचंय. आता सेवानिवृत्तीच्या नंतरचा काळ म्हणजे आपल्याला मिळालेला बोनस आयुष्य असते. लाईफ एन्जॉय करा. आजचा दिवस खरा महत्वाचा आहे, उद्याचं कोणी पाहिलेलं आहे. यानंतर मी एवढंच सांगेन, या पुढचा निवृत्तीनंतरचा काळ एवढं छान जगा की लहान मूल व्हा, कुठंतरी नाचा, मित्रांमध्ये बसा, गप्पा मारा, फेरफटका मारा, पण जगा. इथून पुढचा
शुभेच्छा. त्यांच्या बरोबर मी स्वतःलाही शुभेच्छा देते, मलाही त्यांच्या बरोबर राहायचंय ना. एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते. धन्यवाद.